नमस्कार याने व्हिडिओमधून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर पहा महाटी ई टी परीक्षा दोन हजार एकवीससाठीच्या ऑनलाईन अर्जासाठी पहा पाच सप्टेंबरपर्यंत पहा वाढवण्यात आलेली आहे आता पहा जे विद्यार्थी पहा डी एड बी एडच्या पा शेवटच्या वर्षामध्ये आहेत किंवा परीक्षेला पा बसलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना पहा ऑनलाईन अर्ज करता येणार का तर या संदर्भात बरेच विद्यार्थी पहा कमेंट करत होते तर पहा अशा सर्व विद्यार्थ्यांना आता पहा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि तसं या ठिकाणी परीक्षा परिषदेने पाच जाहीर केलेलं आहे आणि त्यासाठीची पहा जी काही सूचना आहे तीसुद्धा या ठिकाणी पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती नेमकी आपण सूचना काय आहेत त्या ठिकाणी आपण पाहूया तर पा या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आहे की महाराष्ट्र शिक्षक पदार्थ परीक्षा महाटी ते दोन हजार एकवीस परीक्षा परिषदे मला दहा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे आता या संदर्भीय पत्रानुसार व्यावसायिक अर्हतेच्या डी एड किंवा बी एड व तत्सम शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्यास मुभा दिलेली आहे तर आता या ठिकाणी जर तुमचं डी एड असेल बी एड असेल किंवा अजून दुसरं काय असेल आणि जर तुम्ही पास शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा पास शेवटच्या सेमिस्टरला बसलेला असाल आणि जर तुमच्या अजूनही पा परीक्षा झालेली नसेल तर तुम्हाला या परीक्षेसाठी पा बसता येणार आहे आता पहा बसण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना काय करायचा आहे तर पास सबब महाटी एटी दोन हजार एकवीस परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व्यावसायिक अर्हतीच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनी काय करायचं आहे पा आवेदनपत्र भरता प्रविश व्यावसायिक अर्हता माहिती भरताना त्यांना लागू असलेली जी पदविका आहे म्हणजे पहा तुमचं जर डी एड असेल तर डी एड आणि पदवी म्हणजे पहा तुमचं बी एड असेल तर बी एड तर, तर, तर या संदर्भात माहिती भरताना लगतच्या मागील वर्षाची किंवा मागील परीक्षेची पदविका प्रथम वर्ष म्हणजे तुमची डी एडचं प्रथम वर्ष आणि पदवी असेल तर पहा तृतीय सत्र तिसरं सेमिस्टर तर याची पहा माहिती भरायची आहे प्रमाणपत्र क्रमांकाऐवजी ज्या ठिकाणी तुमचा सर्टिफिकेटचा नंबर विचारला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परीक्षेचा पहा बैठक क्रमांक द्यायचा आहे आणि आपलं जे आवेदनपत्र आहे ते तुम्हाला ते ऑनलाईन पहा भरायचं आहे तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे पहा कमेंट्स येत होते की पहा मी शेवटच्या वर्षामध्ये आहे किंवा शेवटच्या सत्रामध्ये आहे तर मला ऑनलाईन अर्ज करता येईल का तर आता या ठिकाणी पहा या संदर्भात अधिकृत अशी माहिती आहे की तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे म्हणजे तुम्ही महाटी टी परीक्षेचे पाहा बसू शकणार आहात या त्यासाठी फक्त तुमची डी एडचं प्रथम वर्ष आणि जर तुमचं बी एड असेल तर बी एड थर्ड सेमिस्टर आहे थर्ड सेमिस्टर तुम्हाला बैठक क्रमांक त्या ठिकाणी सर्टिफिकेटच्या नंबर नंबरऐवजी पा टाकायचा आहे